परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा. पनवेल तालुक्यातील रेडघर गावात 1975 साली एक गाव एक गणपती बसवण्यात आला. आजही ही प्रथा या गावामध्ये कायम आहे. आज 47 वर्ष या गणपतीला झालेली आहेत. 1975 साली एक गाव एक गणपती आमच्या डोंगर काठ्यात शिवरामपाटी शंकर नागू बाजूटू होती याचा सगळ्या लोकांना जमून मंदिरातमध्ये आपल्याला एक दुष्काळ प्रणाम द्यावा का की आपण आता एक गणपती आणत आहात आणि काही कसं करता नाही एक गाव एक गणपती म्हणून त्याच्यावर जे आहे ते आपल्या तालुक्याची प्रथा आहे. आम्ही इथून तिथून आम्ही तालुक्या केलेलं आहे. 1975 सालापासून ही प्रथा आजपर्यंत 47 वर्ष झाली ही प्रथा अशीच चालू ठेवली आहे. याच्या पुढे अशीच चालू राहणार आणि त्याकरता शेजारच्या गावाला सुद्धा असाच मनाने ठेवावं का आपण पण एक गाव एक गणपती चालू करावा ही आमची सर्व गावकऱ्यांना किंवा इतर शेजारच्या आजूबाजूच्या गावकऱ्यांना प्रार्थना आहे विनंती आहे हेच आम्हाला सांगायचं आहे. हे आमचं गोपीनाथ शेठ हे आम्हाला सहकार्य जे आमच्या म्हणजे ज्ञानशील पाराने वर्ष सहकार्य गणपतीसाठी आपण काय करता येत या मंदिरामध्ये येऊन दररोज काय पारायण भजन कीर्तन सकाळी आरती चार ते सहा काकडा असतो 7 ते 8 आरती असते आणि 8 ते 10 8 ते 11 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण चालू असतो. दुपारी भजन चालू असतो. शिवाय संध्याकाळी 7 ते 7 हरिपाठ असतो सार्वजनिक हरिपाठ. त्याच्यानंतर हरिपाठ झाल्यावर रात्री 9 ते 11 संगीत भजन असतो. नंतर कीर्तनही असतो. भजन नसेल तर त्या दिवशी मग कीर्तन ठेवतो. असं चालू ठेवत आपण जास्त काय जास्त